राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची असल्याचं राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं पाटील यांच्या हस्ते काल पुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते ख्यातनाम शिक्षणतज्ञ डॉक्टर जे पी नाईक यांच्या नावानं यंदापासून प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणाही पाटील यांनी यावेळी केली ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ अस्थिशल्य डॉक्टर के संचेती सिम्बॉसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम ब निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉक्टर डी बी शेकटकर ज्ञानोशास्त्रज्ञ डॉक्टर सुलभा कुलकर्णी तसंच नामवंत गिर्यारोहक उषभ प्रभा पागे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला